साठलोट गेलं ते आणि मी ते काय सेकंड राउंड सेकंड मॅच ला स्टार्टअप होणार शिवशक्ती कडाव वर्सेस जय हनुमान कलबोली. आणि खरोखरच चांदई नगरीमध्ये आपण पाहतोय वर्ल्ड कप ऑफ कर्जत टेनिस क्रिकेट मॅच ला स्टार्टअप होते. गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताचा क्रीज गेल संतोष घारे हा गोलंदाज. चार ओव्हरची मॅच असेल. पहिले मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक. पहिलाच चेंडू इथे मात्र चेंडू टॅप केला गेला. चेंडू निघाला तिथे क्षेत्ररक्षक आहेत. उत्तम रीतीने आता मात्र फिल्डिंग केली जाते. थोडीशी तारांबळ होणार कारण मॅच तितकीच ताकदीचे दोन संघ आहेत. एका बाजूला शिवशक्ती कडाव तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय हनुमान कलबोली संघ. संतोष घारे गोलंदाजी मार्कवर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हातामध्ये घेतलंय. सुरुवात आहे कल्पेश पहिल्या चेंडूवरती मात्र अकाउंट ओपन करतोय शिवशक्ती कडाव संघाचं. आणि अभि देवगर आहे इनफॉर्म बॅट्समन साधे सायकरेनला आपण पाहतोय. या वेळेस अभि आता मात्र फ्लाइट दिली आहे. चेंडू हवेत आहे तिथे मात्र पुन्हा झेल. जमिनीवरती चेंडू आदळला जातोय आणि दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अभि इनफॉर्म बॅट्समन वारंवार प्रत्येक दोन मॅच दुसरी मॅच आहे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा उत्तम फटकेबाजी अभिकडून पाहायला मिळाली तर कल्पेशकडून. कारण कल्पेशने केल्या होत्या 17 धावा आणि अभिने केल्या होत्या 16 धावा. म्हणजे दोघेही मी म्हणेल की एका मागोमाग एक आहेत. आणि दोन चेंडूमध्ये 3 धावा ऑन बोर्ड लागत आहेत शिवशक्ती कडाव संघाच्या. या वेळेस उत्तम रीतीने चेंडू फेकला गेला. गती परिवर्तन पाहायला मिळालं संतेश कडून. स्लोवर पद्धतीने टाकलेला चेंडू पण अभिने तितक्या चाणक्ष रीतीने टॅप केलं गेलं. एक सिंगल म्हणजे प्रत्येक चेंडूवरती धाव घ्यायची हा निश्चय मात्र या दोन्ही फलंदाजाने केलाय. तीन चेंडू मध्ये 4 धावा ऑन बोर्ड लागत आहेत. संतोष घारे राईट ओव्हर द विकेट. विकेट हा चेंडू आहे. इथे मात्र पुल केलंय कल्पेशने. हा फटका लगावला जातोय. चेंडू जातोय सीमा रेषे लगत. पंचाचा निर्णय येतोय. हा षटकार मोठा षटकार पुल इथे सक्सेसफुल ठरलाय. कल्पेश वेट अँड वॉच केलं कारण चेंडू क्रिकेटची खेळपट्टी जयशंकर क्रिकेट संघ चांदई यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीची आखणी क्रिकेट निर्माण करण्यात आले. आणि क्रिकेटवरती खेळपट्टीचा फायदा फलंदाजांना कधी होत असतो तर कधी गोलंदाजांना या बाबतीत जाऊया आपण. पण यानंतर मात्र या चेंडू नंतर या वेळेस कल्पेश आता मात्र पुन्हा फुल केलाय. चेंडू निघाला तिथे लॉंग ऑन रिजन मध्ये. थ्रोअप आलाय बॅकअप साठी. पहा एका मागोमाग एक. आणि ही शिस्त आहे कर्जत टेनिस क्रिकेट ज्या पद्धतीने आपण पाहतो की व्यावसायिक क्रिकेट. आणि त्या व्यावसायिक क्रिकेटला कशा पद्धतीने खेळलं जातं त्यानुसार आता आपण सध्या पाहतोय आपलं कर्जतचं क्रिकेट सुद्धा जे फुललंय बहरलंय. मोठे मोठे संघ निर्माण होत आहेत आणि अगदी ओपनच्या संघासमवेत म्हणजे कर्जतच्या बाहेरून जे संघ येतात त्यांच्याशी दोन हात कडवी झुंज मात्र हे संघ देत आहेत. या वेळेस अभिचा हा फटका लॉंग ऑन रिजन अतिशय वेगाने फटका निघालाय. सीमा रेषेत लगत धडकलाय तो मात्र हा चौक. पहिली ओव्हर इथे संपले आणि धावफलकावरती स्कोर कार्ड शिवशक्ती कडाव संघाचा 15 धावा धावफलकावरती लागल्यात. आक्रमकता स्वीकारले म्हणा दोघांनीही सिंगल सिंगल त्यानंतर एकाने षटकार तर एकाने चौकार. म्हणजे वेल फिनिश दोनही बाजूने प्रहार होणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळी फलंदाज फलंदाजी करत असता शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये आपण ज्यावेळी एक दिवसीय सामने किंवा टेस्ट क्रिकेटमध्ये पाहत असतो की एक फलंदाज आक्रमकता एक मात्र सेट होऊन हळूहळू त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करत असतो. इथे मात्र शॉर्ट टर्म क्रिकेट आहे जिथे मात्र वेगवान खेळ. कारण ही दुनिया हे जग इतकं फास्ट आणि व्हास्ट झालंय तर इथे मात्र वेगवान कारण धावत्या युगाबरोबर जाणं गरजेचं असतं. प्रत्येक क्षणाला प्रत्येक मोमेंटला तुम्हाला त्या तत्परतेने किंवा त्या कन्सिस्टन्सी म्हणजे आज एक मॅच आपण उत्तम रीतीने खेळलोय पण दुसरी मॅच जर खेळलो नाही तर निश्चितच मी म्हणेल की आपण कुठेतरी या धावत्या युगामध्ये मागे पडतो. आणि असं हे क्रिकेट सध्या एक ओव्हर स्कोर कार्ड मात्र 15. तीन चेंडू कल्पेश खेळलाय. तीन चेंडू मध्ये तब्बल 8 धावा तर तीन चेंडू अभि खेळलाय. तीन चेंडू मध्ये तब्बल 7 धावा म्हणजे एकही अतिरिक्त धाव सध्या तरी
गोलंदाजांच्या माध्यमातून येत नाहीये. या वेळेस उत्तम रीतीने चेंडू फेकला जातोय ऑन साइडला, आता मात्र केंद्रित केलंय गोलंदाज. टार्गेट उत्तम आहे या गोलंदाजांचं. गरम फलंदाजांचे फटके जर येत आहेत तर त्यावरती मात्र आता थोडस यंत्र वापरतात आणि लेग बाय स्वरूपात ही धाव मात्र स्कोर कार्ड वरती येते. बाईज लेग बाईज नो वाईड अशा अतिरिक्त धावा ते क्रिकेटला रोमांचक कशा पद्धतीने बनवलं गेलं 18व्या शतकापासून आता 21व्या शतकापर्यंत. क्रिकेटला ज्या पद्धतीने नियम बदलले त्या पद्धतीने रोमांच आणि क्रिकेट मात्र सध्या तरी लोकप्रिय होतोय. सर्वच खेळावरती का सर्वोत्कृष्ट ठरतोय आणि अभिचा हा फटका हा पॉइंट रिजन मध्ये तोडीत निघाला डी पॉइंट रिजन मध्ये. यावेळेस मात्र दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि दशरथ देशमुख विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहतोय स्वतः कर्णधार. आणि कर्णधार बऱ्याच वेळा आपण पाहतो की विकेट किपरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात, कारण जे विकेट किपरला दिसत असतं गोलंदाजाला बऱ्याच वेळा सल्ला मसलत करण्याचं काम मात्र विकेट किपर करत असतो. ती भूमिका उत्तम रीतीने सांभाळतो दशरथ देशमुख. पण ऑन स्ट्राईक अबे यावेळेस फुल टॉस चेंडू पंचांनी नो घोषित केलाय आणि हा स्क्वेअर लेग रिजन मध्ये षटकार 6+ नो बॉल. 7 धावा ऑन बोर्ड येणार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 25. या पुढच्या चेंडूवरती फ्री हिट असेल आणि आता मात्र फ्री हिट अभिला दिली गेली आहे. जय हनुमान कलमोली संघ. सध्या गणेश थोडासा महागडा भरतोय. फ्री हिटचा हा चेंडू या वेळेस साजरा केला जातोय पण फ्री हिट चेंडू होता. ही संधी होती, प्रत्येक क्षणाला तत्पर राहणं गरजेचं आहे, ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. पण इथे मात्र जल्लोष करण्यात आला आणि सुरक्षितरित्या अभिला माहिती होती फ्री हिटचा चेंडू आहे, त्यामुळे तो ऑन क्रीज आपण त्याला पाहिलं आणि त्यानंतर मात्र हा चेंडू डॉट येतोय. 3 चेंडू स्कोर कार्ड मात्र 25. या वेळेस लेग स्टिक उकडून लावली आहे. अभी देवगडे बॅक टू द पवेलियन होतोय, बाद होतोय मात्र अभी पहिला गडी बाद होतोय अभीच्या स्वरूपात. इनफॉर्म बॅट्समन अभी पाहिलं गेलं गोलंदाज त्या शैलीने आला चेंडू टाकण्यात आला मागचा दरवाजा म्हणजे लेग स्टिक मात्र अभिने ओपन ठेवली. फटका मिस टाइम झाला आणि अभि आता मात्र तंबू मध्ये येऊन बसणार. कौशल गुरव आता मात्र वनडाऊनच्या भूमिकेत निघाला. शुभशक्ती कडाव संघ, कारण अंतर केवडी संघ या पहिल्या दिवसाच्या क्वार्टर फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय आणि या दोन संघामध्ये प्रतीक्षा असते आणि नो टीम मीटिंग. मित्रांनो प्रेक्षक मायबाप फलंदाजांची हिटिंग पाहण्यासाठी आलाय, त्यामुळे कुठलीही टीम मीटिंग नकोय. वेळेचा उपयोग करायचा आहे, विलंब न करता त्वरित, कारण जितकं तुम्ही कार्यरत असाल तितकंच मात्र तुमच्या खेळाला उत्तम रीतीने वेग येत असतो. तो वेग कडा त्या वेगाने खेळ या मैदानावरती दाखवा. स्कोर कार्ड आपण पाहतोय 25. गणेश या पुढच्या चेंडूसाठी. या वेळेस फटका सुद्धा आहे, चेंडू निघाला तिथे डीप स्कोर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहे, फील्ड ऑफ करतोय, थ्रो ऑफ येतोय. या दरम्यान मात्र एक सिंगल कंप्लीट केली जाते कौशल आणि कल्पेश दोघांकडे. आता मात्र मदार आहे फलंदाजीची, कारण अभिने मात्र स्टार्टिंग करून दिले. कारण म्हणतात की सुरुवात जर चांगली असेल जवळजवळ अर्ध काम पूर्ण होतं, म्हणजे वेल बिगन इज अ हाफ डन. आणि ते अर्ध काम जवळजवळ अभिने केलंय, उत्तम स्टार्टअप दिलंय. या वेळेस कल्पेश अतिशय वेगवान उत्तम रीतीने गगन चुंबी षटकार. सीमारेषे बाहेर अभिचा तडका पाहिला, आता मात्र कल्पेचा हा तडका सीमारेषे पार षटकार. धावसंख्या उंची गाठतय, जाऊन पोहोचलंय ते 32. 2 ओव्हर 32 धावा आणि कौतुक करेल मी मात्र पंचांचं. उत्तम रीतीने आपण पाहतोय सागर कोलंबे त्यांच्या समवेत नितेश भोईर दोनही पंच उत्तम रीतीने कामगिरी करतायत. त्याचबरोबर आमचा स्कोरर मित्र ऋषिकेश, त्याच्यानंतर ज्याने आमचा आवाज राखलाय डीजे रॉनी, त्याच्यानंतर टेनिस क्रिकेट डॉट इन च्या माध्यमातून या वर्ल्ड कप ऑफ कर्ज टेनिस क्रिकेट लाईव्ह प्रक्षेपण यांच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. ती टेनिस क्रिकेट डॉट इन ची टीम आमची गौरव सामंत त्याचे साथी कॅमेरामॅन सुद्धा उत्तम रीतीने कव्हर करतायत. प्रत्येक क्षणचित्र टिपली जात आहेत आणि खरोखरच कॅमेरामॅन उत्तम कार्य करतोय. तर खरोखरच कॅमेरा संपूर्ण स्टेज सुद्धा कव्हर करतोय. त्यानंतर मैदानाची चहू बाजूनी
मैदानाची जे प्रेक्षक वर्ग कुटुंब गर्दी आपण पाहतोय, जे वेल कितीही होऊ द्या, रात्रीचा मात्र दिवस सध्या तरी जो लखलखाट झगमगाट आपण पाहतोय या विश्वचषक कर्जत टेनिस क्रिकेटचा। 2 ओव्हर 32 धावा, तिसऱ्या गोलंदाजीसाठी दशरथ। या वेळेस टायमिंग साधलाय, फटका सूर्यकडीपेक्षा कव्हर रिजन तिथे क्षेत्ररक्षक आहे, अवघी एक सिंगल स्कोर कार्ड वरती येणार। आता मात्र दशरथने हातामध्ये चेंडू घेतलाय आणि बऱ्याच वेळा आपण पाहतो की स्लोवर पद्धतीचे गोलंदाज आपल्याला फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात, पण मध्यम गतीचे गोलंदाजांचं एकच तंत्र असतं, ते म्हणजे अचूक टप्पा आणि अचूक मारा, आणि तोच अचूक टप्पा आणि अचूक मारा करण्यासाठी मात्र दशरथ देशमुख हा गोलंदाज। या वेळेस कल्पेश पुल करायचं होतं चेंडूला, थोडा बॅकफुट वर निघाला, शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक सिंगल इथे पुन्हा एकदा येते, सिंगल सिंगल आणि मध्यम गती गोलंदाज। थोडेसे फसवे चेंडू मात्र फेकले जात आहेत गोलंदाजाकडून, कारण फसवणं गरजेचं असेल, फलंदाजांचा वेग आहे तो स्पीडअप आहे, त्या स्पीडअपला तोडणं गरजेचं असेल, कारण जितका रोख लावतात जितका कंट्रोल मात्र बॅटिंग वरती ठेवतात तिथं कंट्रोल मात्र ठेवणं गरजेचं असेल। आणि दशरथ देशमुख माहिर आहे गोलंदाजीमध्ये, मास्टर माइंड ज्याला म्हटलं जातं कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये, पण समोर पाहतो आपण एक्सप्रेस वेगवान आक्रमक फलंदाज कौशल। या वेळेस रिव्हर्स अटेम्प्ट, पण इथे मात्र प्रयत्न फसलाय, कौशलची दांडी गोल केली ते मात्र दशरथने, बॅक टू द पवेलियन व्हावं लागेल कौशलला, आणि गरज नव्हती मी म्हणेल या फटक्याची, कारण चेंडू ज्या पद्धतीने दशरथ रनअप स्टार्टिंग केलं त्यानंतर चेंडूला फेकलं गेलं, मिस टाइम फटका झाला आणि कौशलची दांडी इथे मात्र गोल झाली आहे। कारण कौशल आपण कडाव संघासाठी सध्या तरी थोडासा मी म्हणतो की आउटफॉर्म बॅट्समन, थोडासा खराब बॅड पॅच मध्ये सध्या तरी कौशल जातोय, आणि अभी त्याच्यानंतर मात्र कल्पेश सालुंके, दोघांनीही मात्र उत्तम रीतीने स्कोर कार्ड या दरम्यान आपण पाहतोय 2 गडी बाद 34 34 रन स्कोर कार्ड वरती लावल्या जात आहेत, आणि पहिला क्वार्टर फायनलिस्ट तर मिळाला आहे सध्या तरी आपण पाहतो की अंतर 11 मार्केवाडी, पण सेकंड क्वार्टर फायनल मध्ये या दोन्ही पैकी एक संघ संधी आहे। पहिली रात्र दोन्ही संघाने प्रथम फेरी पार केली आहे, एक टप्पा ओलांडलाय, दुसऱ्या टप्प्यामध्ये आलेत, आणि कौतुक करेल विशेष करून मी म्हणेल जे के आणि आर के साहेबांचं, कारण इतकी भव्य दिव्य स्पर्धा आज या चांदई नगरीमध्ये आपण पाहतोय, झगमगाट लखलखात आणि भव्य दिव्य आकर्षक चषक सुद्धा आपण पाहतोय, सर्वांचं लक्ष लागलंय, सर्व संघ पाहतायत ट्रॉफीकडे, अट्रॅक्ट तर होत आहेत। दशरथचा हा चेंडू स्लोअर पद्धतीने टाकला गेला मनीष मिनमिने, इथे धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज ज्या वेगाने आला त्याच वेगाने मात्र बॅक टू द पवेलियन मनीष मिनमिने। मनीष मिनमिने इथे मात्र धाववाद होतोय, धावा आता मात्र विकेट गमवायला सुरुवात केली आहे शिवशक्ती कडाव संघाने, विकेट राखावे लागतील, कारण जितका बॅलन्स तुमच्याकडे विकेटचा असेल तितकंच मात्र फटके खेळण्यासाठी तुमच्याकडे ताकद येत असते, एनर्जी येत असते, आणि कल्पेश 2 षटकार 3 सिंगल 15 धावेवरती अजूनही मैदानावरती खेळतोय, पण आता मनीष बाद झालाय, अभि बाद झालाय, कौशल बाद झालाय, आणि धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय 34। 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील, आणि तब ते 6 म्हणजे अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, आणि प्रकाश बदे आता मात्र ऑन क्रीज आपल्याला पाहायला मिळतं नॉन स्ट्रायकर एंडला, प्रकाश उपाध्ये आणि दशरथ देशमुख कम बॅक केलंय, एक ब्रेक थ्रू हवा होता, ते 2 ब्रेक थ्रू तर मिळवलेत। 5वा चेंडू, कल्पेश सामन्याचं नाव घेत नाहीये, चेंडू सीमा रेषे पार हा षटकार आता मात्र कल्पेशने दाखवलंय, एका बाजूला दशरथ देशमुख फलंदाजांना अडचणीत सापडत होता म्हणजे पकडत होता, आणि इथे मात्र कल्पेशने दाखवून दिलं की मत छुना मेरी हस्ती को नाही तो उजाड दुंगा तेरी बस, आणि हा मोठा फटका षटकार। स्कोर कार्ड मात्र ऑन बोर्ड 40 धावा लागल्यात शिवशक्ती कडाव संघाच्या। लास्ट बॉल या वेलेस कल्पेश काय फटका, सीमारेषा बाहेर पुन्हा एकदा दणका षटकार। 3 ओव्हर संपलेत, धावफलकावरती धावा लागल्यात 46, आणि 46 मध्ये जर पाहिलं गेलं तर तब्बल 4 षटकार कल्पेशच्या फलीमधून आले, तर 1 षटकार अभिच्या फटक्यामध्ये, 8 चेंडूमध्ये 27 धावा, सध्या 18 चेंडूमध्ये 46 धावा शिवशक्ती कडाव संघाच्या लागल्यात, तर 8 चेंडूमध्ये त्यातल्या 27 धावा एकट्या
कल्पेशच्या लागल्यात, म्हणजे विचार केला तर 10 चेंडू मध्ये उर्वरित 19 धावा आल्यात, आणि त्या 19 धावामध्ये जर पाहिलं गेलं तर अवघी एकच म्हणजे एक नो चेंडू फेकला गेला होता, म्हणजे एक अतिरिक्त धाव फक्त स्कोर कार्ड वरती जोडली गेलाय. आता मात्र कल्पेश वन मॅन आर्मी शो दाखव, कारण प्रेक्षक वर्ग अजूनही फुल ऑफ ऑडियन्स आपल्याला पाहायला मिळतंय, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी अजूनही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने शोला मात्र आता स्टार्ट आता मात्र दर्शन गोलंदाजी मार्कवर येतोय स्ट्रायकरला, आता मात्र प्रकाश बदे एका बाजूने कल्पेश दुसऱ्या बाजूने प्रकाश, फलंदाजीवरती प्रकाश टाकला जातोय आणि काय फलंदाजी होते इथे, काय बॅटिंग इथे करताना दिसतात दोनही बॅट्समन. शिवशक्ती कडाव संघ जय हनुमान कलमोली संघाला विचार करायला भाग पाडलाय या पहिल्याच इनिंग मध्ये, कारण दशरथ देशमुखने जी गोलंदाजी केली होती 4 चेंडू मध्ये 2 गडी 2 ब्रेक थ्रू मिळाले होते, पण ते 2 षटकार त्यानंतर मात्र त्याच आता मात्र दुसरा, कारण इंजिन आपण म्हणत असो 2 इंजिन असतात, एका बाजूने एक तर दुसऱ्या बाजूने दुसरं. आता मात्र प्रकाश बद्दे सुद्धा ऑन फायर झालाय, स्कोर कार्ड मात्र 52 धावा ऑन बोर्ड लागल्यात या वेळेस. आता मात्र चेंडू हवेत आहे, हुक तर गेले चेंडूला आणि चेंडू सुद्धा जमिनीवरती आदलला गेला, झेल इथे सोडला जातोय क्विक. आता मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि हुक केलं गेलं चेंडूला. बऱ्याच वेळेला हुक म्हटलं की त्याचा अर्थ होतो की हुक म्हणजे टांगणे, इथे मात्र प्रयत्न होता गोलंदाजाला टांगण्याचा, फलंदाज असं वाटतं की टांगला जाणार पण झेल मात्र इथे सोडला जातोय. स्कोर कार्ड वरती 54, अजूनही 4 चेंडू शेष असणार या ओव्हरचे. तिसरा चेंडू आता मात्र पुण्याचा चेंडू हवेत, लॉंगमधून क्षेत्ररक्षक आलाय, इथे मात्र पुन्हा एकदा झेल सोडला जातोय. बॅक टू बॅक फटके येत आहेत, बॅक टू बॅक चान्स क्रिएट होत आहेत पण त्या मिस केलं जात आहे या फिल्डर्स कडून. तब्बल 56 धावा ऑन बोर्ड लागल्यात प्रकाश बदे, आता मात्र बॅक टू बॅक फ्लाइट देतोय चेंडूला ह्या वेळेस. आता मात्र 10 स्ट्राईक राखायचे कल्पेशला, प्रकाशला मात्र आता बाद व्हावं लागणार. फलंदाज बाद झालाय शिवशक्ती कडाव संघ, 4 ओव्हरची मॅच आहे सेकंड राऊंडची, ज्यामध्ये ऑनबोर्ड 56 धावा लागल्यात, 2 चेंडू अजूनही शेष आहेत. कितपत टार्गेट जे हनुमान कलमोली संघ समोर असणार याचा मात्र प्रश्न आहे, पण 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, कारण कल्पेश तब्बल पाहिलं गेलं तर कल्पेशच्या फलीमधून 4 षटकार निघालेत, 3 सिंगल, 27 धावेवरती खेळतोय कल्पेश. पाचवा चेंडू आता मात्र चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे नाहीये, उपस्थित नाहीये आणि प्रेझेन्सी नाहीये तर अब्सेंटी दिसते तिथे, आणि तिथे चेंडू लँड होतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत, सलामीची भूमिका ज्या पद्धतीने सांभाळली आता मात्र शिवशक्ती कडाव संघाचे पाठीराखे, थोडासा उत्साह थोडासा आनंद चेहऱ्यावरती दिसतोय, पण जे हनुमान कलमोली संघ मातबर संघ आहे, नुकतंच विजेते पद आहे, म्हणजे आज काय होणार या मॅच मध्ये हे आपण भाकीत करू शकत नाहीये, कारण 2 संघ एकमेकांसमोर लढलेत या मॅच मध्ये. 58 धावा लास्ट बॉल या वेळेस कल्पेचा हा फटका स्कोअर लेगच्या डोक्यावरून, चेंडू जात सीमारेषे बाहेर, षटकार षटकाराने फिनिश केलाय, वेल फिनिश झालंय पहिली इनिंग. धावफलकावरती धावा शिवशक्ती कडाव संघाच्या 64 धावा लागल्यात आणि 10 चेंडू मध्ये नाबाद नॉट आउट 35 धावांची खेळी मात्र या कल्पेश सालुंके. एकदा जोरदार टाला होत्या मित्रांनो कल्पेश सालुंकेसाठी, पण जय हनुमान कलमोली संघ 65 धावांचा पाठलाग करावा लागला, नीड 65 रन्स फ्रॉम 24 बॉल्स. आणि खरोखरच आज आपण पाहतो शिवशक्ती चांदईची नगरी आहे, संदीप बोराडे सर आणि खरोखरच चांदईकरांचं प्रेम लाभलं या खेळाडूंना, कारण इतकी सातत्याने सलग पाहिलं गेलं तर हा विश्वचषक
तब्बल 6 वर्ष या स्पर्धेची। आणि या सत्रासाठी आमंत्रित करतो संदीप बोराडे सरांना। निश्चितच संदीप बोराडे सर आज उत्तम रीतीने तुम्ही सांभाळताय साथी समालोचक भूमिका, निश्चितच तुमच्याबद्दल बोलेल गुरुवर्य आहात आणि बोलेल संदीप सर ज्या पद्धतीने कर्जतच्या या टेनिस क्रिकेटला ज्याने जे योगदान दिलंय जी साथ आहे निश्चितच संदीप सर बोलेल। आज संधी दिली आहे जयशंकर क्रिकेट संघ चांदई यांनी, पण आज तुम्ही जे कार्य करतात खरोखरच चार ओळी निश्चितच म्हणेल की तुझ्या उत्तुंग भरारी पुढे आकाशही ठेंगणे बसावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व हे सारे वसावे। कारण विश्व चषक कर्जत टेनिस क्रिकेटचा आपण पाहतोय आणि हे विश्व तुझ्या पंखाखाली विसावे यासाठी निश्चितच सर तुम्हाला शुभेच्छा देतो। लहान तोंडी मोठा घास घेतोय, मग खरोखरच तुमच्या ह्या कार्याची निश्चितच सर्व क्रीडा रसिक प्रेक्षक चाहते आणि तीच जादू तेच शब्द तोच आवाज या द्वितीय इनिंग साठी पाहायला मिळणार। ओव्हर टू संदीप बोराडे सर। धन्यवाद अजय, अतिशय सुंदर पंक्ती आमच्यासाठी म्हटलं या ठिकाणी, परंतु अजय तुम्हाला नक्कीच सांगून देईल। मी मगाशी आलेला वक्तव्य केलं होतं की माझ्यासाठी जयशंकर चांदई संघाची स्पर्धा म्हणजे घरची स्पर्धा आहे, कारण खऱ्या अर्थाने मी नेहमी कर्जत तालुक्यात असो किंवा इतर बाहेर ठिकाणी समालोचनाला जरी गेलो तरी मी एक वक्तव्य नेहमी करतो की कर्जत तालुक्यात समालोचक संदीप बोराडेला खरी ओळख निर्माण करून देणारा हा विश्वचषक आहे आणि ती स्पर्धा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। आणि त्या स्पर्धेला जर विचार केला तर मात्र या स्पर्धेला आमची हजेरी नक्कीच असते आणि नक्कीच तुम्हाला शुभेच्छा देईल। खऱ्या अर्थाने मी म्हणेल, मी मगाशी सुद्धा वक्तव्य केलं की तुमच्या समालोचनाच्या जगतातली पहिली क्रिकेटची रजनी तुम्ही या ठिकाणी आमच्या समवेत घालत आहे, या विश्वचषका समवेत आहेत आपण, नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा उत्तुंग यशाचे दरवाजे उघडे असणार त्या शंका नाही आहे। जवळच्या मैदानाकडे आपण पाहतोय 65 धावसंख्येचं लक्ष आहे, येणारे 24 चेंडू 65 धावा कशा प्रकारे कुठल्या जाणार हे जाणवण कलंबोली संघाकडून पाहूया, कारण गोलंदाजी केलेल्या चुका आता मात्र फलंदाजीत भोगायच्या आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती सज्ज कौशल गुराव। हा हा सुंदर गोलंदाजी, परंतु बॅटची कडा घेऊन निघून गेलेला चेंडू यष्टी रक्षकाला चुकवतोय, जातोय सीमा रेखा पार 4 धावांसाठी हा खणखणीत कार्पेट पद्धतीचा चौका। का म्हटलं जातं खऱ्या अर्थाने एक्सप्रेस, एक्सप्रेसचा अर्थ बऱ्याच जणांना माहिती आहे, कारण ज्याला तेज गती ट्रेन ज्याला म्हटली जाते मेल ज्याला म्हटली जाते त्याला एक्सप्रेस म्हणतात। म्हणजे विचार करा, पहा बॅटची कडा घेऊन सुद्धा चेंडू मैदानात येऊ शकला नाही इतका स्पीड सध्या मैदानात घेतोय तो मात्र गोलंदाज कौशल गुराव, म्हणून कडा एक्सप्रेस ज्याला म्हटलं जात आहे सध्या मैदानावरती। मी एक नक्की तो थोडासा शब्द वापरायचो त्यांच्यासाठी, मात्र रावलपिंडी एक्सप्रेस म्हणायचो, परंतु थोडासा शब्द चुकीचा सुद्धा ठरतो कारण आपण भारतात राहतोय, म्हणायला गेलं तर भारताचं गुणगान गाणं खूप गरजेचं आहे। सुर्रा एक पटका, परंतु या पटक्यावरती विकेटचं पतन, झटका बसलाय संतोष गारेच्या पारीचा अंत। पहिल्या चेंडूवरती मी तर म्हणेल बालबाल बचावलेत, द्वितीय चेंडू खेळताना विचार करायचा होता, परंतु हा चेंडू मात्र सरळ पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात।
पहिल्या विकेटचं पतन अतिशय खौफनाक आपल्याला मैदानात पाहायला मिळाला. उजव्या हाताचा क्रिस गेल समजला जाणारा संतोष गारे तंबूच्या दिशेने रवाना झालाय. परंतु आता मात्र या स्पर्धेतून मात्र खऱ्या अर्थाची चुरस निर्माण झाली आहे, कारण ही मॅच आहे आणि या मॅच मध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी कौशल गुरवच्या माध्यमातून. हा हा, इथे सुद्धा पंचांचं बोट मात्र उंचावला जात आहे. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन. हे जर विचार करायला गेला तरी लेग बिपरचं अपील आणि त्याच्यातही मात्र यशस्वी सुद्धा झालेत. कारण विचार करूया आपण, पायावरती हा चेंडू आदळला, सरळ यष्ट्यांच्या मधून येताना दिसत होता, विकेटचं पतन घडलंय. पंच मात्र अतिशय तीक्ष्ण नजरेने मात्र या सामन्याकडे नजरा टाकतायत आणि या दोन विकेटच्या पतनानंतर मात्र विकेट हॅट्रिकच्या कगार वरती खऱ्या म्हणायला गेलं तर या स्पर्धेतल्या पहिली सुद्धा संधी कौशल गुरवलाच आली होती विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवायची मागच्या सामन्यात. आता सुद्धा तीच संधी कौशल गुरवला येते. पाहूया हुलकावणी देणार कि विकेट घेणार. ऋषिकेशच्या पारीचा अंत, संतोष घारेच्या पारीचा अंत झालाय. दशरथ आणि गणेश या दोन मातब्बर फलंदाजांना मात्र मैदानात आपली पारी साजरी करायची आहे. परंतु मोठे फटके खेळण्याच्या नादात ही फटके विकेटचं पतन घडलंय. धडपण असतं आणि त्या धडपणाचा मात्र लाभ सध्या उचलला जातोय शिवशक्ती कडाव संघाकडून. आहा, विकेट हॅट्रिक नोंदवली का नोंदवली आणि पंचांनी मात्र बोट उंचावलंय. आता मात्र गणेशच्या पारीचा सुद्धा अंत आणि या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक कौशल गुरवच्या नावावरती कोरली जाते आहे. जोरदार टाळ्याने मित्रांनो स्वागत करूया, कारण पहिला विकेट जर आपण पाहिला पॉइंटच्या दिशेने आलेला संतोष गारेचा झेल, त्याच्यानंतर आलेलं दोन्ही लेग बिपरच विकेट. ज्याने मात्र विकेट हॅट्रिक नोंदवले तो कौशल गुरव सध्या मैदानात हवी होत आहे. आता पाहूया काय घडतंय मैदानात. आजच्या दिवसात येला शेवटच्या सामन्यात आणि या स्पर्धेमधल्या पहिल्या क्वार्टर फायनल मध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणतर अंतरा इलेव्हन मार्केवाडी हा संघ आणि त्या संघासमोर कोण झुंज द्यायला येणार तो म्हणजे जनवान कलंबोली की शिवशक्ती कडाव. कौशल गुरवचा षटकातील पुढचा चेंडू आपण पाहणार आहोत. अधिकृत चार चेंडूंची फिकी कौशल गुरवच्या माध्यमातून धावपळकावरती लागली जाते. धावा मात्र चार. सुरेख फटका, सुंदर जागा बनवली आपल्यासाठी, फुटवर्कचा वापर केला तो मात्र या फलंदाजाने योगेश देशमुख आपण पाहतोय. अजय, या फलंदाजाला जर तुम्ही बारकाईने निरीक्षणात आणलं तर सामने नक्कीच उत्तर म्हणेल. जुने सामने जर युट्यूबच्या माध्यमातून असेल तर नक्की पहा. ज्यावेळी संघाला दुहेरी तिहेरी धावांची गरज असते त्यावेळी मात्र योगेश देशमुख आपली पली साकारत असतो. एक उत्तम चांगला खेळाडू आहे. विकेट टिकवायची कशी ही मात्र योगेश देशमुख कडून शिकून घ्यायचे. सध्या गोलंदाज कौशल गुरव तयार. फायर अँड फाईट. सुंदर, परंतु खेळी साकारली होती परंतु चुकी केली मैदानात आणि त्याच्या माध्यमातून एकदा धावपळकावरती लागली जाते. एका धावेच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय ते एका षटकाच्या समाप्ती अंती 9 अंकावरती 65 धावांचा पाठलाग. आता थोडं दडपण वाढायला सुरुवात झाली आहे. जर विचार करायला गेला तर अद्यापर्यंत बराचसा पल्ला गाठायचा होता. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक जिथे मात्र नुसत्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. 3 विकेट पाहिल्या त्याच्यानंतर मात्र धावा काही कमतरतेच्या दिशेने होत आहेत. पहिलं षटक समाप्ती पथावर. अठरा चेंडू आणि 56 धावा संख्येची गरज आहे. अजूनही विचार करायला गेलं तर 18 चेंडू मध्ये 56 धावा कुटायचे आहेत. हे षटक आता मात्र दोन्ही संघांसाठी निर्णायक आहे. या षटकात जर फटकेबाजी झाली तर जयमान कलंबोली संघ या धक्क्यातून पहिल्या 3 विकेट मधून सावरू शकतो, परंतु ती फटकेबाजी करून देणार शिवशक्ती कडाव संघ. Thank you.
टेंबिवली टेंबिवली असेल ती म्हणजे टेंबिवली राइट द विकेट चा मारा अभिषेक देवघर है सद्या गोलंदाजी मार्क वरती है एक धाव घेतली जाती है एका धावेच्या मदतीने धावपळक दुहेरी अंकावरती आपण पाहतोय दहा अंकावरती सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय सध्या 22 च्या स्वरूपात आलेले एक धाव धावपळकावरती 11 धावा लागल्या जात आहेत आता मात्र गोलंदाज अभिषेक देवघरे गोलंदाजी करताय फटकेबाजी करावी लागेल अभिषेक देवघरेचा पुढचा चेंडू सामना करतोय तो फलंदाज योगेश हा हा काय करतायत मैदानात माहित नाही प्रश्नचिन्ह निर्माण झाला योगेशच्या फलंदाजीवरती सुद्धा कारण आता मात्र ज्यांच्या फलेमधून फटके फटके आणि फटके पाहायला मिळत होते तो योगेश सध्या मात्र मैदानात दमछाक करतोय मैदानी खेळ आहे मित्रांनो मैदानी खेळात काही घडतंय कारण बिघडायला लागलं तर सगळंच बिघडतं इथे सुद्धा गोलंदाजी केली जाते उत्तमरित्या गोलंदाजी आहे चेंडूला जज केलं जात नाहीये सध्या फलंदाजाकडून फटका खेळला जातोय परंतु वारंवार व्हाईट चेंडू सुद्धा मागितला जातोय पंचांकडे परंतु ज्यावेळी लाईन मध्ये जर गोलंदाजी होते तर पंच सुद्धा कुठून व्हाईट देणार कारण ज्या पद्धतीत पाहतोय आपण अभिषेक देवघरेची गोलंदाजी उत्तम होते मैदानात अजूनही दोन चेंडूंचा तरार बाकी आहे अभिषेक देवघरेच्या गोलंदाजीचा सुरेख फटका चपराक लगावण्याचा प्रयत्न होता परंतु इथे फलंदाज योगेश देशमुखच्या पारीचा अंत घर पिरले घराचे वाशे पिरायला सुरुवात झाली आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर बऱ्याच जणांची बाकीता आज असतील ज्या अर्थी पहिला सामना जनवान कलंबोली संघाने येथे विजय पथावरती नेला होता असं बरेच जण म्हटले असतील की आजच्या रजनीमध्ये जनवान कलंबोली संघ अंतिम सामन्यात दिसेल परंतु सध्या थोडीशी वाटत सुरुवात झाली आहे ती बाकी तर पाहूया काय घडतायत मैदानात पुढचा चेंडू अभिषेक देवघरे तयार फायर फायर काही गरज नसताना मात्र फली मध्ये घातले हे आणि इथे मात्र फलंदाज दर्शनच्या पारीचा अंत भोपळाही पोळला नाहीये आणि तंबूच्या दिशेने रवाना झालाय पाच विकेटचं पतन सध्या मैदानात घडलंय ते जनमान कलंबोली संघाचं या स्पर्धेतून मात्र माघार घेण्याची चिन्ह दर्शवतायत या विकेटच्या माध्यमातून अजय विचार करायला गेला इथे स्पर्धा आहेत की उत्तुंग भरारे घेताना दिसून येते बऱ्याचशा अंशी रायगड असेल त्याच्यानंतर ठाणे जिल्हा जिच्यात ती जी चर्चा रंगली जाते कधी येणार हा विश्वकप ज्याच्यासाठी गुढीपाडव्याचा हा मुहूर्त धावसंख्या अद्यापपर्यंत जाऊन पोहोचली आहे ती मात्र 11 अंकावरती जी स्थिरावली आहे अभिषेक देवघरेच्या दुसऱ्या चेंडूवरती कारण आपण पाहतोय मागच्या चार चेंडूंपासून कोणतीही धावसंख्या धावपळकावरती आली नाही मी मगाशी वक्तव्य केलं होतं की द्वितीय षटकात जर फटकेबाजी झाली तर जय हनुमान कलंबोली संघ आपला अस्तित्व टिकवताना दिसून येईल परंतु आता मात्र त्या अस्तित्वापासून परावृत्त होतोय पुढचा चेंडू गोलंदाज तयार सुरेख फटका लगावला जातोय एकच धाव या चेंडूवरती येणार शंका नाहीये मनीष मिरमीने गोलंदाजी मार्क वरती आहे
गत वर्षाचा सुरुवातीचा चमकणारा हिरा सध्या आता मात्र गोलंदाजीत आपलं नशीब आजमावतोय। सुंदर असा फटका, चेंडूला मात्र नक्कीच उंची देण्याचा प्रयत्न। चार धावा मला वाटतंय लागल्या जात आहेत, काय होतंय पंच? चार धावा, चार धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय चुकी केली सध्या तरी विश्व बोराडेने मैदानात। या चार धावेने मात्र धावपळक अद्याप जाऊन पोहोचलाय 16 अंकावरती। सुंदर गोलंदाजी, परंतु त्या गोलंदाजीला प्रतिउत्तर, चेंडू सीमारेखा बाहेर, मिड विकेटच्या डोक्यावरून ट्रॅव्हल केलेला चेंडू या मॅच मध्ये आपण पाहतोय षटकार येतोय। या षटकार मात्र उशिरा कावीनं मारले जात आहेत आणि या सहा धावींच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती अद्याप 22 अंकावरती। चेंडू गोलंदाज पुनश्च मनीष मिनमिने तयार होतोय, चौकार खाल्ला षटकार खाल्लाय, येणाऱ्या पुढच्या चेंडू वरती काय बाकीत आहेत, कारण धावपळकावरती धावा लागल्या जात आहेत। त्या 65 चा पाठलाग करत असताना 22 अंकावरती मनगडत आहे तर ती ताकद दाखवली जाते। दरम्यान इथे सुद्धा फलंदाज बाद होताना दिसून येत आहे, अतिशय चांगला फटका होता मी तर म्हणेल, क्रिकेट मधला एक चांगला फटका सध्या या फलंदाजच्या माध्यमातून, परंतु तेवढी ताकद कमी पडली मैदानात आणि फटका तेवढा उंचीवरून खेचता आला नाहीये। सरळरित्या डीपेक्षा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल केलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात आपण पाहिला, दरम्यान 22 धावा तिथे स्थिरावलेल्या, शेवटचा चेंडू मनीष मिनमिनीचा या षटकातील तिसरा षटक प्रगती पथावर। एकेरी धाव येणार शंकाच नाहीये, कारण 3 षटकांचा इथे खेळ संपतोय, 3 षटकांच्या अंती विचार करूया आपण, 23 धावा धावपळकावरती लागल्या जात आहेत। आता मात्र जर विचार करायला गेला येणारे 6 चेंडू 42 धावसंख्येची गरज आहे, म्हणजे आता मात्र सध्या जे अनुमान कलंबोली संघाला मागावा लागणार तो एक एक्स्ट्रा चेंडू आणि त्याच्या करता म्हणजे 7 षटकार होणार का? क्रिकेटमध्ये असं कधी घडत नाही आज आहे, परंतु या 6 चेंडू मध्ये आता मात्र 42 धावा कुठल्या जाणार का? क्रिकेटमध्ये घडलंय असं बऱ्याचशा अंशी, 47 धावा सुद्धा एका षटकात आल्यात, परंतु इथे तसं नाहीये, हे स्लॉग ओव्हर आहे आणि इथे मात्र एक तरी डॉट चेंडू काढण्याचा प्रयत्न गोलंदाज नक्कीच करणार, कारण येणारे 6 चेंडू 42 धावसंख्येची गरज आहे, कारण तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती आलेला शेवटचा चेंडू निर्णायक होता, त्याच्यावरती फटकाच आला नाही। सुंदर फटका, एक धाव आली आहे, आता मात्र देर आहे दुरुस्त, कारण या स्पर्धेतून सध्या जयनमान कलंबोली संघ आपले विजयाचे दरवाजे बंद करतोय, ज्याला खोलणं गरजेचं होतं परंतु खोलता आलं नाहीये। सुंदर गोलंदाजी, आता मात्र गोलंदाज विश्व बोराडेच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज विश्व बोराडे सध्या मैदानात करतोय। हाय स्कोअर ज्याच्यावरती थोडस दडपण जयनमान कलंबोली संघाकडून पाहायला मिळालं, एक धाव घेतली जाते आहे एका धावेच्या माध्यमातून, पुनश्च धावसंख्येचा जो डोंगर आहे उंचीवरती गाठलेला तो मात्र कमी करण्याचा प्रयत्न आता होतोय। 25 धावा लागल्या जात आहे धावपळकावर, पुढचा चेंडू गोलंदाज विश्व बोराडे तयार, सुंदर फटका दशरथ देशमुखच्या फलेमधून, मी म्हटला देर आहे दुरुस्त, आता फटकेबाजीला सुरुवात केली आहे दशरथ देशमुखने, कारण उशिरा होईना परंतु फटके येत आहेत असो, परंतु आता वेळ मात्र जनमान कलंबोली संघाच्या हातातून निघून गेलेली आहे।
हे समीकरण आहे ऋषी, जर विचार करायला गेला आपण, पाच चेंडू जरी दशरथ देशमुख केला असला तरी मात्र ज्याच्या फलेमधून अद्याप एकच चौकार पाहिला। सुंदर फटका पुनश्च आपण पाहतोय, एक धाव। आता मात्र फिनिशिंग चेंडू मैदानात पाहायला मिळणार आहे। विश्व बोराडेच्या माध्यमातून पाच चेंडू झालेत आणि मॅचचा फिनिशिंग चेंडू। सुंदर फटका आपण पाहतोय, परंतु तो फटका इतका ताकदवान नव्हता। इथे मात्र शिवशक्ती कडाव संघ विजय होतो। विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, पराजय संघाचे गोड गोड कौतुक। दरम्यान शिवशक्ती कडाव संघ आपणास विनंती, आपण त्वरित यायचंय नाणेफेक करण्यासाठी।